आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हो विद्या मॅडम, सॉरी काय म्हणताय? हा सॉरी नका म्हणू, तुमची काय बी चूक नाही, बरोबर आहे. तुमच्यावर एवढी कामाची जबाबदारी असते, सकाळी लवकर उठायचं, रात्री उशिरा झोपायचं, त्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नसते, म्हणून तुम्हाला असे मध्ये मध्ये झोप येते. बरं मला सांगा, गाव यायला अजून किती वेळ आहे? अहो विद्या मॅडम, आपण गावात कधीच पोहोचलोय. तुम्हाला झोप लागली होती ना, म्हणून तुम्हाला ते कळलं नाही. 5 मिनिटात पोहोचतो आपण घरला. विद्या मॅडम एक सांगू काय, म्हणजे आमची अंबू आणि तुम्ही झोपेच्या बाबतीत बनी बनी आहे बघा. नाही म्हणजे आमची अंबू एकदा झोपली की झोपली, मग तिला कसली बी सूद राहत नाही, आणि झोपमोड करायचा सवालच येत नाही, कारण कोणी बी झोपमोड केली मग देवीचा अवतार घेतलाच मग समजा. आमची अंबू की नाही एक नम. हो विद्या मॅडम सॉरी बर का, मी कामाच्या गडबडीत एक महत्वाचं सांगायचं राहून गेलं. समजत आधी मी तुम्हाला आमंत्रण देतो. कसलं आमंत्रण? माझ्यासारखा तुम्ही कुठला सामाजिक कार्यक्रम अरेंज केलाय की काय? हो विद्या मॅडम, सामाजिक कार्यक्रम नाहीये, साखरपुडा आहे माझा आणि आशूचा, त्याचंच आमंत्रण. आणि सगळ्यात पहिलं मी तुम्हाला आमंत्रण दिलंय बरं का, म्हणजे सॉरी अजून तारीख ठरली नाहीये, एकदा तारीख ठरली की मग पत्रिकाच देतो. हा पर विद्या मॅडम, आता अंबूच्या लग्नाची तयारी सुरू होईल, माझ्या साखरपुड्याची पण तयारी सुरू होईल. आता या समजा गडबडीत पंचायतीत येणं जरा कमी होईल, तेवढं जरा सांभाळून घ्या. हा नाही काही काम असेल तर तेवढं बघा. हा ओके नो प्रॉब्लेम. विद्या मॅडम बोलता बोलता आपण पोहोचलो बी, हे बघा दादा इथंच समोर थांबू. हा हे घ्या. अहो विद्या मॅडम हे काय करायला लागलाय तुम्ही? अहो चप्पल राहू द्या तुमच्याकडं, तुम्ही जेव्हा नवीन घ्याल तेव्हा परत करा. हा आता राहू द्या. नको, ज्याची वस्तू त्याला परत केलेली बरी. विद्या मॅडम असं काय बोलायला लागलंय? बरं चला येते मी. अहो विद्या मॅडम कुठं चाललंय, आत या की? नको, पुन्हा कधीतरी. काय झालंय विद्या मॅडम, कायम पहिला घरात येणार आहे विद्या मॅडम, आज अशा निघून काय गेल्या? आणि इकडे काय करायला लागलाय? तू आणि इथं काय करायला लागलास? हे बघ तू तू इथं निघून जा आधी. तू काय डोस्त्यार पडलायस वे, निघ म्हणलं ना वा. काय कोणाला घाबरतो का मी इथं? अरे काय चांगलं, माशी शिंकल्यासारखं शिंकायलायस तू. तू काय आता माझ्या अडचणी वाढून ठेवणार आहेस वय? वाढव तुझ्या अडचणी बघ. जयदेव ए, ए,
बाबा कशाला बोंब लायलास? हे बघ, जर माझ्या अण्णा दादांनी तुला इथं बघितलं ना तर लय अवघडून बसल. तू निघेत ना. बघू दे. तू निघेत ना. मग तू सगळं झालेलं विसरलास. काय घडलं होतं मागे? अरे हेल्मेट निघी. हे बघ, काय झालं अंबू? यो माणूस तुझ्या पुनंदा वाटायला गेला काय? हे बघा, मी तिला काहीच केलेलं नाही. तुम्हाला विचारलं काय? नाही ना. व तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगतो, पुनंदा जर माझ्या भणीच्या वाटेला गेला असा तर माझ्या एवढा वाईट दुसरा कोण नसेल, लक्षात ठेवा. अहो जयदेव भाऊ, तुम्ही कीर्तिकर साहेबांच्यावर एवढं कशाला चिडताय? यो माणूस माझ्या दारात काय करायला लागलाय? आम्हीच बोललो त्यासने. जर तुम्ही गॅरंटी म्हणून आमच्या कर्जाच्या कागदपत्रावर सही केले तर कीर्तिकर साहेब आम्हालाच कर्ज देतील, म्हणून ते तुमच्याशी बोलायला आले. ढाल बनून संधी भारी सत्य. ठीक आहे, मी करतो सही. करा करा, तुम्ही सह्या करा आणि मग येऊ देत मागच्या वेळेसारखी बँकेची माणसं. अरे जया, तू मदत म्हणून करतोस रे, पण यांना काय किंमत आहे वय त्याची? जयदेव भाऊ, आम्ही तुम्हाला खात्री देतो, आम्हाला सोसायटीचा कर्ज भरायचं आहे. घराच्या कर्जाचे हप्ते भरायचे तो. हे बघा, माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही नका काळजी करू. या. उचल की बाबा, आईला यांची काम असत तेव्हा 100 वेळा फोन करून पिटणार, आता एक माणूस फोन उचलना झालाय. काय झालं? लई चिडचिड व्हायली तुझी. चिडचिड करू नको, नाहीतर काय करू ना. हे सगळं केलं आणि गंगेला मिळालं असं झालंय. कसली पूजा घातली तर गुरुजींनी काय कळना झाले, रोज काहीतरी विपरीत घडायला लागले. काय गाडी काय पलटी होते, दूध काय खराब होते, परवा तर काय मशीन बिघडलं. अहो इथं कामगारांचा पगार द्यायला पैसे नाहीत आपल्याकडं, म्हणून म्हणतो ओळखीच्या 4 लोकांना फोन करूया, मदत मागूया, तर उचलना झालं. यांना जेव्हा गरज असते तेव्हा भिका मागत येतात आपल्याकडे. इतकी वर्ष सेट झालेले धंदे होते आपले, सगळे बंद केले का? सुधारायचं म्हणून सगळी गुंतवणूक या पांढऱ्या धंद्यात केली, तर तिथं हे रोजचं नुकसान. अरे अचानक झालं काय? हा बरं चाललं होतं की मी करणी केली का काय? रग्या, जर कुणी आपल्या वाईटावर असेल आणि तो मला गावला का नाही त्याचा हातपाय छट. मला काय वाटतंय माहितीये का नाना, की जागाच अपशकून आहे. ह्याच्या आधी पण इथं 2 जणांनी दुकानं टाकायचा प्रयत्न केला होता, आठवते ना? व 2 पण बंद करायला लागेल. आपण या भाड्याच्या जागेच्या भांगडीत पडायलाच नको. सरळ आपण हे आपलं घर घाण ठेवूया आणि नवीन चांगली जागा विकत घेऊया. काय बोलायलायस तू? डोसक्यावर पडलायस काय?
आज पात्र जेद्यांच्या खानदानात जे झालं नाही ते करायचं, हे रात घर घाणवर टाकायचं. नाना पैसे आणणार कुठनं? काय हो, काय झालंय राघव? अरे दोघ बी अशी गप गप का? झालंय काय? मातोश्री, आता तुम्ही येऊन काहीतरी प्रश्न विचारू नका. इथं आपल्या दुकानाला कुलूप लावायची वेळ आली. कुलूप? मग कुलूप लावायची वेळ म्हणजे नक्की काय झाले सांग बघू. अहो मातोश्री, नुकसान व्हायला लागलंय आपलं, तोटा व्हायला लागलाय, काय करू कळना झालंय. परवा तर 4-5 माणसं आली दुकानात आणि काय सांगायला लागली, म्हणून पाण्यात दुधाची पावडर मिक्स करून दूध विकतोय, हे काय नवीन? आता कुठं जरा चांगलं होत होत तर माझ्या पोराच्या पाठीमागे काहीतरी चालूच आहे. खरं देवा असं? हे सरस्वती, आता देवाचं काय मध्ये? जे काही निस्तरायचंय ते आम्हाला निस्तरायचंय. मातोश्री, तुम्ही आज जावा, मी आणि नाना बघून घेतो काय करायचं ते. रघ्या, मी काय म्हणतोय, आपण जयाची मदत घेतली तर? नाही नाना, जयाची मदत नको. ऐक रघ्या, जयाचा स्वभाव तुला माहिती आहे. अरे अख्ख्या गावासाठी उभा राहतोय तो, पण नातेवाईक आहे त्याच, आपली एवढी वेळ आहे तेवढी निघून जाईल. आणि सगळं सुधारायला लागलंय तर? अहो नाना, मला माहिती आहे जया याला नाही म्हणणार नाही, पण अहो त्याच्या बहिणी बरोबर माझं लग्न ठरले आणि त्याच्याकडेच आपण पैसे मागायचे, हे काय मला बरोबर वाटत नाही. आणि उद्या गावात जर कळलं तर गावातले लोक काय म्हणतील? आपण हुंडा घ्यायला लागलो, क्या शहाणी आहे तू? मी काय म्हणतोय, आपण जयाकडनं नुसती मदत घ्यायची नाही, आपण जयाकडनं आता वेळेपुरतं पैसे घ्यायचं आणि परत देताना त्याला व्याजासकट पैसे परत द्यायचं. हे चालतंय की? म्हणजे जयाला जर व्याजानं पैसे परत द्यायचे असतील तर असं करूयात की? पण नाना, मला असं वाटतं की नाती आणि व्यवहार आपण या दोन गोष्टी वेगळ्या ठेवाव्या. म्हणजे नात्यात व्यवहार आला तर उगच नात्यांवर परिणाम व्हायला नको, तेवढं काय ते जपा. मग तेच ते खरं आहे, पण हे सगळं मी सांभाळतो. जयाच्या आणि आपल्या नातेसंबंधावर कसला भी परिणाम होणार नाही माझ्या विश्वासात. फक्त झालं ठीक आहे, बघा मग बोलून जयाशी. वेळ घालवाय नको, मी लगलग जाऊन येतो. आलो काय ग? आशू कुठे दिसत नाही, कुठे गेली ती? हे जया. अरे रंगराव, काय अचानक? जयाकडे काम होत. हाय जया. हाय या, बस ना बस ना. हाय की जया. हे जया. हो नाना, तुम्ही या की बस या या. अंबू जा, नानांसाठी ताट तयार करायला जा. ए नको बाळा, पाणी घे फक्त. नाना, नाही म्हणजे एवढ्या रात्रीचा आलाय, आत्यानं काही निरोप पाठवलाय काय? नाही नाही, तिच काही नाही, माझच काम होत. माझ्याकडं बोला की. जरा बोलायचं होतं तुझ्याबरोबर.
काम जरा खाजगी होतं जया. आओ नाना बिंदास बोला समधी घरचीच आहे बोला. ते आपल्या डेअरीचं काम आत्तापासून चांगलं चाललं होतं, अचानक काहीतरी अडचणी यायला लागल्या तरी म्हणजे नुकसानच चाललंय सगळं. आज काय दूध नासलं, उद्या काय टँकर पलटी झाला, परवा काय मशीन जळलं. कामगारांचे पगार तटल्यात, त्यामुळं कामगार कामावर येणार. सगळं बंद पडायच्या मार्गावर आहे. कर्माची फळ दुसरं काय. जया तुझ्या जवळच्या माणसांनी स्पष्ट शब्दात सांग, मी रंगराव जेदी आहे म्हणाव, विश्वनाथ नाही, वाटेल ते ऐकून घ्यायला. नाना जाऊ दे ना सोड. मामी जरा थांब. नाना तुम्ही बोला. तर व्यवहार सगळं बंद पडल्यात रे, गिराईक कमी झाल्यात, कामगार कामावर येणार. तसं एक ऑर्डर आहे आता मोठी, ती जर आपण पूर्ण केली तर पैसे येतील, अडचणी सुटतील, पण त्यासाठी कामगार कामावर यायला पाहिजेत. आणि त्याच्यासाठी आधी त्यांचा पगार चुकता करायला पाहिजे. नाना तुम्ही खरंच चिंता करू नका, कामगारांचे पगार पोचते होते आणि ऑर्डरी भी पुऱ्या होते. मी आहे ना. आणि जोवर योजना आहे त्यावर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. रग्याला अशी मदत घ्यायची नव्हती, तर मीच म्हटलं त्याला, म्हटलं अरे जया आपला आहे, आता समजा त्यानं मदत केली तरी आपण पैसे सगळं व्याजासकट परत करूया. अहो नाना काय बोलायला लागलाय तुम्ही. अहो आपल्याच माणसानं आपल्याच माणसाला मदत करायची नाही तर कोणाला करायची. आणि आता सोयरीक बी जुळली आणि तुम्ही असं परक्याची भाषा करायला लागलाय, हे काय मला पटलेलं नाही. बघा त्यापरीस हक्का ना घ्या. अंबू जा तिजोरीच्या चावी घेऊन जा. मी काय म्हणते, उद्यापासून दारावर एक पार्टीच लिहूया. जयदेव राजेश शिर्के यांचे मदत वाटप केंद्र काय. मामी आपल्याला शेतात कसं पीक घेताना अडचणी येत्या, तसंच उद्योगात बी असते अडचणी येत्यातच. आणि मला खात्री आहे राघव या सगळ्यावर मात करून चांगला बिझनेस उभा कर. ए जा ना तोंड घेऊन तुझं तिकडे. अण्णा दादा ये. नाना या घ्या तिजोरीचे चाक. आता तुम्हाला जेवढे पैसे लागणार आहेत तेवढे पैसे काढून घ्या. छया
तुझ्या मनाचं मोठेपण आहे, तू सरळ मानाचा आहे, आणि तर सगळीच माणसं तुझ्यासारखी नाहीत. तिरपांगडी डोके चालतात त्यांची, तुझा विश्वास आहे आमच्यावर. बाकीच्यांचा नाही. नाना, तुम्ही बाकी कोणाचा विचार करू नका. आणि तसं मी अंबूचं लगीन झालं की माझी सगळी संपत्ती मी तिच्याच नावावर करणार आहे. वय वय, शब्द वाटा आणि हिमालय गाटा. जया, बघ आंबीवर तुझं किती प्रेम आहे सगळ्या गावाला माहितीये. ते सिद्ध करण्यासाठी काही करत असलास तर तसं करू नकोस. आपण नंतर बोलूया याच्यावर, आताची वेळ तेवढी. ठीक आहे, चला. थांब जया. काय जया, कि राघवला पैसे देण्याबद्दल माझा काही विरोध नाही, पण संध्याकाळची वेळ आहे, लक्ष्मी घरात यायची वेळ असताना असं बाहेर जाणं बरं दिसत नाही. हा वय वय, संध्याकाळी लक्ष्मी यायच्या वेळेला लक्ष्मी बाहेर जाऊ द्यायची नाही, अशु बसते ती. हा मामी, मामा, मी काय बाहेरच्या लोकांना पैसे द्यायला लागलो काय? घरच्याच लोकांना देतोय ना. आणि मदत करताना काळी बघू नये असं तुम्हीच म्हणता ना. नाना, मी आलो पैसे घेऊन. येळ अडचणीची होती तू काढलीस, तुझा उपकार. अव ना ना, आता परत आहेच का तुमचं? हा जया, ही रक्कम माझ्या गरजेपेक्षा जास्त वाटाली. तू जास्त दिलेस काय पैसे? आंबे जरा मोजून घे बाळ. नाही नको, माझ्या अण्णादादांनी दिलेलं पैसा आणि प्रेम तेव्हाच मोजून घेऊ नका.